महाराष्ट्र में कोरोना संक्रमण बढ़ते ही जा रहा है। रोजाना हजारों की संख्या में पॉजिटिव पेशेंट सामने आ रहे हैं। बड़ी संख्या में पेशेंट आने से महाराष्ट्र के अस्पतालों में ऑक्सीजन बेड और रेमडेसिविर दवाई की कमी दिखाई दे रही है। ऐसे में नागपुर जिले की क्या परिस्थिति है, इसकी जानकारी जिलाधिकारी रविन्द्र ठाकरे इन्होंने ली थी। उन्होंने बताया कि नागपुर जिले में ऑक्सीजन की कमी नहीं है, साथ ही उन्होंने बताया कि रेमडेसिविर दवाई की कमी हो रही है। इसके लिए अन्य उत्पादन विभाग के साथ मिलकर इस पर काम किया जा रहा है। सध्या नागपुर जिले मध्ये वैद्यकीय प्रयोजना करता आणि उपचारा करता जो ऑक्सिजन आवश्यक आहे तो मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे। कुठेही ऑक्सिजनची म्हणजे अडचण नाही किंवा ऑक्सिजन उपलब्ध नाही अशी तक्रार नाही आहे। आणि ह्याकरता मी इथले जे काही आयनॉक्स आहेत, आदित्य आहे आणि इतरसुद्धा 7-8 जे आमचे इथे उद्योजक आहेत त्यांचा खरंच आभार व्यक्त करील। भिलाई स्टील प्लांटवरनंसुद्धा प्रॅक्स एअर कंपनीकडनं या ठिकाणी एक दिवसाआड का होईना लिक्विड ऑक्सिजन येत आहे आणि त्यामुळेसुद्धा आपल्या इथली ऑक्सिजनची उपलब्धतेचं जे काही सद्यस्थिती आहे ती समाधानकारक आहे। रेमडेसिवरच्या बाबतीमध्ये जवळपास सगळीकडेच हा त्याचा जरा तुटवडा भासवतो आहे, पण त्याकरता आम्ही आजपासून काही जे रेमडेसिवरचे स्टॉकिस्ट आहेत त्यांच्याकडे आमचे उपजिल्हाधिकारी आणि सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्या मदतीने त्या ठिकाणी नेमकी काय स्थिती आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत। त्यासोबतच ज्या खाजगी RT-PCR लॅब्स आहेत या लॅबची सुद्धा तपासणी आमची एक चमू जी आहे त्यांच्या मार्फतीने आम्ही करत आहोत, जेणेकरून लॅब्समधलं जे काही सध्याला डेटा अपलोडिंगचं असेल, बिलिंगबद्दलचं असेल, या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे। काही ठिकाणी असं पण कानावर येतं आहे की काही अपप्रकार घडत आहेत, तर त्याचीसुद्धा शहानिशा जी आहे ह्या निमित्ताने करण्याचा आमचा मानस आहे। धन्यवाद।